कनेक्शन तुम्हाला देतो, ज्या आपल्या देश हिताच्या गोष्टी आहेत. की ज्या दीपाली सय्यद दुबईला किती वेळा गेल्यात, तुम्ही दीपाली सय्यदचा पासपोर्ट चेक करा. दीपाली सय्यद अनेक वेळा दुबईत गेलेले आहे. दीपाली सय्यद जे चॅरिटेबल ट्रस्ट आहे ते चालवण्याचं काम अंडरवर्ल्ड दाऊदच्या माध्यमातून होतंय, याचा माझ्याकडे पुरावा आहे. परंतु कुठल्याही क्षणी माझा खून होऊ शकतो याची मला खात्री. म्हणून मी 12 तारखेला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना मी पत्र दिले, मला संरक्षण द्या, मी तुम्हाला. दीपाली सय्यद यांनी सांगलीमध्ये राज्यपालांच्या उपस्थितीमध्ये एक प्रोग्राम घेतला होता 9/9/2021 रोजी. परंतु अचानक त्या ठिकाणी वधूवर न मिळाल्याने त्या ठिकाणी त्यांनी बोगस वधूवर उभा करून ते लग्न लावलं. म्हणजे असे वधूवर होते की त्या वधूवरांचं लग्न 2016 झालतं, त्यांना त्यानंतर 2018 आपत्ती झालं आणि तेच लग्न राज्यपाल आणि दीपाली सय्यद यांनी 2021 लावलं होतं. ती महाराष्ट्रामध्ये ज्यांनी कोरोनामध्ये चांगली कामं केली होती त्यांना दीपाली भोसले सय्यद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून महाराष्ट्राचा कोविड योद्धा या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. परंतु या ठिकाणी सन्मानित करण्यात आलेली एकूण 50 लोकांची सामाजिक कार्य करणाऱ्या लोकांची यादी राजभवनामध्ये मिळालेली नाही. त्या ठिकाणी राज्यपाल आणि दीपाली सय्यद यांच्या संगमतानं ते पुरस्कार देण्यात आले होते. ते देखील पुरस्कार बोगस दिले गेले, त्यामध्ये स्वतः मला पुरस्कार देण्यात आला होता. आणि दीपाली सय्यदच्या ट्रस्टच्या माध्यमातून सामाजिक कामं ज्यांनी कोरोनामध्ये चांगले केले त्यांना तो पुरस्कार देण्यात आला होता. तो पुरस्कार 8/2021 रोजी राजभवनामध्ये सायंकाळी 5 राज्यपालांच्या उपस्थित देण्यात आला. तेही बोगस कार्यक्रम कसा झाला मी दाखवतो. मला हा चेक देण्यात आला होता दीपाली भोसले चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून राज्यपालांच्या हस्ते. म्हणजे हा देखील चेक बोगस आहे. या ठिकाणी 50,000 अमाऊंट आहे. मला संरक्षण द्या, मी दीपाली सय्यदचं पाकिस्तान आणि दुबई कनेक्शन तुम्हाला देतो, ज्या आपल्या देश हिताच्या गोष्टी आहेत. की ज्या दीपाली सय्यद दुबईला किती वेळा गेल्यात, तुम्ही दीपाली सय्यदचा पासपोर्ट चेक करा. दीपाली सय्यद अनेक वेळा दुबईत गेलेले आहे. दीपाली सय्यद जे चॅरिटेबल ट्रस्ट आहे ते चालवण्याचं काम अंडरवर्ल्ड दाऊदच्या माध्यमातून होतोय, याचा माझ्याकडे पुरावा आहे. परंतु कुठल्याही क्षणी माझा खून होऊ शकतो याची मला खात्री. म्हणून मी 12 तारखेला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना मी पत्र दिले, मला संरक्षण द्या, मी तुम्हाला पुरावे द्यायला तयार आहे. आपण जर पाहता दीपाली भोसले सय्यद चॅरिटेबलच्या माध्यमातून 2018-22 ह्या दरम्यानमध्ये 756 कोटी रुपयांची कामं झालेली आहेत. आणि आपण जर ते कामे पाहिले, मी 2 मिनिटात पुरवायचं काम दाखवतो तुम्हाला. दीपाली भोसले सय्यद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यामध्ये 5,000 सर्जिकल मास्कचं वाटप केलं. त्याचबरोबर बुधवार दिनांक 28/2021 रोजी दीपाली भोसले सय्यद यांनी 1,00,000 कापडी पिशव्या वाटल्या. त्या कापडी पिशव्याची किंमत 10 रुपये होती. 10 × 1,00,000 म्हणजे 10,00,000 रुपये त्या ठिकाणी ट्रस्टच्या माध्यमातून खर्च करण्यात आला होता. त्यानंतर 1 जानेवारी 2021 रोजी दीपाली सय्यदनं कोरोनाच्या काळामध्ये 6 महिन्यासाठी नवी मुंबई या ठिकाणं एक हॉस्पिटल चालवाय घेतलं होतं. त्या हॉस्पिटलसाठी 3,50,00,000 रुपये दीपाली सय्यद यांनी कॅश दिलेले आहेत. त्या ठिकाणचे तुम्ही जर CCTV फुटेज पाहता तर तुमच्या लक्षात येईल. त्या ठिकाणी 34 सुसज्ज ऑक्सिजन बेड, 10 सुसज्ज ICU बेड, 24 तास रुग्ण सेविका, 24 तास सेंट्रल ऑक्सिजन आणि मोफत जेवणाची सुविधा त्या ठिकाणी कोरोना झालेल्या पेशंटला करण्यात आली होती. त्या ठिकाणी 3,50,00,000 रुपये दीपाली सय्यदने दिलेले आहेत. त्यानंतर नगर जिल्ह्यामध्ये तुम्ही पाहता, तुम्हाला माहित आहे 8 June 2021 रोजी राजनी गाव या ठिकाणी दीपाली सय्यदने 10 कॉम्प्युटर दिले होते. एका कॉम्प्युटरची किंमत 49,000 तर 4,90,000 रुपये झाली. त्यानंतर दीपाली सय्यद एका कॅन्सर हॉस्पिटलला 8 May 2019 रोजी 5,00,000 रुपयांची मदत केली.
त्यानंतर दीपाली सय्यद यांचं अहमदनगर जिल्ह्यातीलच शिर्डी या ठिकाणी साहीगर हा प्रोजेक्ट 350 कोटी रुपयांचा आता सध्या उभा आहे. त्यानंतर 9 ऑगस्ट 2019 रोजी साकळाई योजनेसाठी दीपाली सय्यदनं जिल्हा परिषदेला अमरश उपोषण केलं. त्यावेळी 36 गावातील दौरा करण्यासाठी दीपाली सय्यदनं एकूण 35 दिवस दौरा केला. त्यामध्ये 25 गाड्यांचा वापर केला. 3,62,500 असे 2018 पासून तर 2022 पर्यंत एकूण 756 कोटी रुपये दीपाली भोसले सय्यद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून सामाजिक कामाला वापरले गेले. त्यानंतर माहिती मिळाली ज्यावेळेला 756 कोटी रुपये 2018 पर्यंत 18 ते 22 या 3 वर्षात दीपाली सय्यदने सामाजिक कामाला वाटप केले. त्यावेळेला 2018 मार्च अखेर दीपाली सय्यद यांच्या अकाउंटला ट्रस्टच्या अकाउंटला 9,182 रुपये बॅलन्स आढळला. म्हणजे 31 मार्च 2018 दीपाली सय्यद भोसले चॅरिटेबल ट्रस्टच्या अकाउंटला 9,182 रुपये होते. म्हणजेच 18 नंतर 19, 20, 21, 22 म्हणजे 3-4 वर्षामध्ये 756 कोटी रुपये दीपाली सय्यदने कोठून आणले याची मी जी माहिती घ्यायला गेलो. मी ऑडिट रिपोर्ट पुन्हा मी आयुक्तांना विनंती केली की मला 18 ते 22 या 3 वर्षाचे ट्रस्टचे ऑडिट रिपोर्ट मिळावे. त्यानंतर देणबंधनकारक देखील असताना दीपाली सय्यदनं 18 ते 22 3 वर्षाचा ऑडिट रिपोर्ट त्या ठिकाणी दिलेला नव्हता. याचं कारण मी दीपाली साईचा सीओ सहाय्यक राहिलेलो आहे. मला सगळ्या गोष्टी माहिती. दीपाली सय्यदच्या सावलीसारखा राहिलेलो मी. जे दीपाली भोसले सय्यद चॅरिटेबल ट्रस्ट चालवतोय तो दाऊद इब्राहिम आणि त्याचा भाऊ इकबाल कासकर सलीम फ्रुटवाला यांना याच्या माध्यमातून दीपाली सय्यदची देखील चौकशी केली गेली पाहिजे. आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना डिवचण्याचं काम दीपाली सय्यदला आपल्याच राज्यातील एका मोठ्या नेत्यानं भूपेंद्र सिंगची संपर्क करून मी त्या मोठ्या नेत्याचं नाव घेणार नाही रचना होता ह्याचा मी सुंदर तुम्हाला व्हिडिओ देऊ शकतो.